तुरटीचा एक तुकडा घशासंबंधीच्या सर्व समस्या गायब करेल बदलत्या हवामानाशी जुळून घेताना शरीरात अनेक बदल होत असतात हवामान अचानक बदल झाल्यामुळं आपण आजारी पडतो आणि त्याची सुरुवात या घसा इन्फेक्शन पासून सुरू होत असते घसा खराब होणं घसा बसणं घसा सुजणं किंवा घशामध्ये खवखव होणे घसा लाल होणे कप तयार होणे आणि त्यामुळं खोकला येणे यांसारख्या अनेक समस्या आपल्याला उद्भवतात आणि घसा दुखीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर तापासारखी समस्या सुद्धा उद्भवत असते म्हणूनच घशासंबंधी ज्याही समस्या असतील त्या पूर्ण समस्येवर आजचा हा रामबाण घरगुती उपाय तुरटी वापरायची आहे तुरटीचा हा घरगुती उपाय करायचा आहे कसा करायचा काय काय वापरणे या पदार्थ वापरायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझी हात जोडून विनंती असेल की व्हिडिओ जर तुम्हाला उपाय जर करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा अर्धवट व्हिडिओ पाहून अपूरत ज्ञान घेऊन हा उपाय अजिबात करू नये तर मंडळी यासाठी काय लागणार आहे पहिली गोष्ट आपल्याला तुरटी लागणार लागणार तुरटीचा छोटासा तुकडा आपल्याला आहे आणि तुरटीचा हा तुकडा घेऊन आपल्याला तव्यावर ही तुरटी गरम करायची बघा ही गरम करण्यापूर्वी तुरटी व्यवस्थित धुवून घ्या तसं पाहिलं तर तुरटी ही पाणी स्वच्छ करण्यासाठी आणि इतर अनेक उपयुक्त उपयोग त्याचे आहेत पण आज आपल्याला ही तुरटी तुमचं आरोग्य नीट करणार आहे तुमचा घसा नीट करणार आहे घसा बसल्यानंतर आपला आवाज व्यवस्थित येत नाही आपल्याला बोलताना त्रास होतो काही गिळतानाही त्रास होतो आणि मग अनेक समस्या आपल्याला उद्भवतात आपलं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं तर मंडळी तुरडीचा हा तुकडा तव्यावर व्यवस्थित गरम करायचा आहे खूपही जास्त काळा पडेपर्यंत गरम करायचं नाही आणि गरम केल्यानंतर आपल्याला त्याची भुकटी पावडर बनवायची आणि पावडर बनवल्यानंतर आपल्याला आवश्यक पावडर आहे फक्त अर्धा चमचा ही अर्धा चमचा पावडर आपण बाजूला काढून ठेवा आणि बाकीची पावडर ही तुम्ही जतन करून ठेवू शकता दुसरा ग दुसऱ्या वेळेस घरगुती उपाय करण्यासाठी तर मंडळी काय करायचं एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे स्वच्छ पाणी असावं आणि ही याला या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला काय आहे तर अर्धा चमचा ही त्रुटी पावडर त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि मंडळी हे पाणी आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर आपल्याला या पाण्यानं गुळण्या करायच्या मंडळी रात्री झोपताना एकदा आणि सकाळी उठल्याबरोबर एकदा गुळण्या आपल्याला करायच्या आहेत जर तुम्हाला घशासंबंधीच्या समस्या जास्त असतील घसा बसलेला असेल आवाज निघत नाहीये गिळताना त्रास होतोय जास्त त्रास जर होत असेल तर गुळण्या तुम्ही दर चार तासालाही करू शकता अत्यंत साधा सोपा आणि अत्यंत रामबाण प्रभावी असा घरगुती उपाय आहे तुमच्या स्वरयंताचं कार्य सुद्धा सुरळीत होतं घसा सुरळीत होतो घसा नीट होतो तर मंडळी काय करायची ह्या गुळण्या करत असताना मात्र व्यवस्थित गुळण्या करायच्या आहेत एक ग्लास पाणी आपल्याला पूर्ण ते वापरायचे तेवढ्या वेळ आपल्याला गुळण्या ह्या केल्या काय गेल्या पाहिजेत तर मंडळी हा उपाय तुम्हाला जर उपयुक्त वाटला आवडला तर मित्र मित्रपरिवार नातलं गरजबंतांपर्यंत नक्की शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीचा तोपर्यंत नमस्कार